कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित खासदार श्री गोविंदराव अधिक विधी महाविद्यालयातर्फे 10 डिसेंबर 2019 रोजी मानव अधिकार दिनानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्राध्यापक डॉ मोहनराव सांगळे यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं। त्यांनी विद्यार्थ्यांना मानवी अधिकाराचं महत्व विशद केलं। तो असं मनामध्ये एक वाटून जातं की आपण सुद्धा कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणून तुम्ही अत्यंत नशिबवाने, पण दुर्दैवाची बाब ही आहे की मी तुमच्या पुढे थोडंसं सत्य कडू आहे, पण ते पचायला जड आहे। ते जे ज्ञान तुम्हाला जे थेरॉटिकल आहे ते तुम्ही स्वीकृत करत नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये। नुसतं काहीतरी एक लेबल म्हणून डिग्रीचा उपयोग आपल्याला नको आहे। आपल्याला प्रत्येकाला जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समजा इंडियन पिनल कोड जरी माहीत असला किंवा जे काही कायद्याचं ज्ञान जरी माहीत असलं, ब्रिटिश तुमच्या ज्या काही डिक्शनरी आहेत त्या जरी समजा तुम्ही फॉलो केल्या, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे कुठेही कमी पडत नाही। तुम्ही एखाद्या पोलिसाला म्हटलं की 324 कलम म्हणजे घातकशास्त्र आणि वार, 326 म्हणजे एकदम म्हणजे एखाद्याने धाक दाखवणे, 302 म्हणजे 500 या जरी गोष्टी, 144 काय या सगळ्या गोष्टी ज्या आहे, आता 46 कलम कालच्या याच्यामध्ये आज किती अपडेट नॉलेज आहे की आज की परकीय जे याच्यातून आलेले जे भारतामध्ये लोक आहे संसदेमध्ये जे चालू आहे विधेयक ते सुद्धा किती अपडेट नॉलेज आहे। रोजच्या रोज गोष्टींकडं तुमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा, तुम्ही समाजाचे पालन करते आणि त्या दृष्टीनं आजचा हा जो संविधान दिन आहे, आणि प्राचार्य कवडेताई ज्योतिताई बरोबर हां या सगळ्यांनी तुम्हाला अत्यंत म्हणजे चांगल्या पद्धतीच्या ह्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणून राबवले जातात। तुम्ही भुकेले, तुम्ही म्हणजे ज्ञानाचे भुकेले, ते तुम्ही सुकृत करावं या दिनी मी असं तुम्हाला विनंती करतो। आणि या निमित्तानं मला बोलवलं, संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे, प्राचार्यांचे, तुमच्या पालीचे, संस्थापकांचे सगळ्यांचे शब्दसुगणांनी आभार मानतो। आजच्या या दिनी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्याचा तुम्हाला वापर व्हावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या राजभोज संघमित्रा, उपप्राचार्या आशा कवडे, प्राध्यापिका ज्योती शिंदे, मानसी करंदीकर, ॲडव्होकेट वीना मुंगशे, अनिता सोनावणे, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट शिल्पा बिंगी यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका ज्योती शिंदे यांनी केलं।